संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय महासंघ शहर जिल्हा सोलापूर प्रणित संत रविदास जयंती मध्यवर्ती उत्सव मंडळाच्या वतीनं शुक्रवारी 23 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संत रविदास महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष संजय शिंदे, माजी नगरसेविका तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र प्रदेश महिला कार्याध्यक्षा श्रीदेवी फुलारे, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास गणेश तूपसमुद्रे, प्रदीप लांबतुरे, प्रकाश कांबळे, अजय राऊत, परशुराम मब्रुखाणे, मलिक हब्बू, तानाजी जाधव, उत्सवाध्यक्ष रवी कांबळे, बाळासाहेब अळसंदे, कविता कोडवान, रमेश वटकर, अशोक कटके, राजू कर्दम, चंद्रकांत मगरुमखाने, गौराबाई कोरे, छायाताई वाघमारे, अशोक सुरवसे, सुरेश मोडे, राजेंद्र कांबळे, सचिन वाघमारे, सरपराज कांबळे, अरविंद तळे, शशिकांत कांबळे, लक्ष्मण चाबुकस्वार, महेश गाडेकर आदींसह सोलापूर शहर जिल्ह्यातील चर्मकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रणित संत रविदास महाराज जयंतीच्या निमित्त आज पारचौक येथे संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे प्रतिष्ठापना सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याचे पुतळ्याचे प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी चर्मकार समाजामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता आणि सर्व चर्मकार बांधवांना मी संत रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना.